नमस्कार मी तुमचा मित्र डॉक्टर विजय म्हाडिक फंगल इन्फेक्शन खरं म्हणजे ग्रामीण भागात आणि शहरी भागात आत्ता जर आपण चेक केलं तर अगदी चाळीस ते पन्नास टक्के लोकांना फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे हे फंगल इन्फेक्शन होतं कशामुळं किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची कारणं काय आहेत तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याच्या नावामध्येच त्याचं कारण दडलं आहे की आपल्या शरीरावरती वाढणारी फंगलची ग्रोथ म्हणजे बुरशीची ग्रोथ बुरशीची वाढ याच्यामध्ये होतं असं की एकमेकांचे कपडे वापरणं असेल ओली कपडे वापरणं असेल किंवा ओला टॉवेल वापरणं असेल तर ह्याच्यामुळं जांगेमध्ये किंवा कमरेवरती किंवा शरीराच्या कुठल्याही भागावरती की फंगसची बुरशीची वाढ व्हायला चालू होते आणि त्या ठिकाणी खाजवायला चालू होऊन जातं म्हणजे समजा चपातीवरती भाकरीवरती बुरशी चपातीवरती भाकरीवरती पावावरती ज्या पद्धतीनं बुरशी वाढते त्याच पद्धतीनं आपल्या शरीरावरती बुरशी वाढते ज्या ठिकाणी ओलसर जागा राहते किंवा ज्या ठिकाणी ओल्स ओलावा जास्त प्रमाणात राहतो अशा ठिकाणी फंगसची ग्रोथ किंवा फंगल इन्फेक्शन लवकर किंवा जास्त प्रमाणामध्ये होतं आपण काय करतो की जी लोक विशेष करून बॅचलरमध्ये राहतात किंवा मुलं मुलं एकत्र राहतात एकमेकांचं टॉवेल वापरणं असेल साबण वापरणं असेल कपडे वापरणं असेल जर समजा कुटुंबामध्ये एखाद्याला फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्याचं इन्फेक्शन सगळ्यांना पसरायला चालू होतं एका जांगेत आपण इन्फेक्शन झालं त्या ठिकाणी जर खाजवलं आणि खाजवल्यानंतर नखाच्याद्वारे किंवा बोटांच्याद्वारे इतर ठिकाणी खाजवल्यानंतर ते इतर ठिकाणी पसरायला चालू होऊन जातो तर अशा पद्धतीनंही फंगलची वाढ होत असते आणि या फंगल इन्फेक्शननं बरीच लोकं आता त्रस्त आहेत त्याची कारणं आत्ता बघितली की लक्षणं आपल्याला काय दिसतात त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस खाजवतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तिथं त्या ठिकाणी खाजवणं आणि खाजवल्यानंतर त्या ठिकाणी गोल चक्र तयार होतं आणि ते चक्र वाढत वाढत जात असतं बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी लालसरपणा येतो म्हणजे रक्तवर्णाचा किंवा लाल चट्टे त्या ठिकाणी उठायला चालू होतात मोस्ट ऑफ फंगल इन्फेक्शन हे जांगेपासून आणि कमरेपासून चालू होतात आणि ते इतर शरीरभर पसरतात मग हातावरती चेहऱ्यावरती डोक्यामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं बऱ्याच लहान मुलांच्यामध्ये किंवा वयस्कर लोकांच्यामध्ये नखामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं म्हणजे खाजवणं हा हे मुख्य लक्षण दिसतं आणि रिंग टाईप तयार होणं म्हणजे त्याला आपण आयुर्वेदामध्ये गजकर्ण देखील म्हणतो की खाजवून खाजवून त्या ठिकाणी त्वचा जाड होते बऱ्याच वेळा जखमादेखील तयार होतात चालताना त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो तर ह्या फंगल इन्फेक्शन झाल्यानंतर त्यासाठी ते आपण काय करायला पाहिजे किंवा त्याचे उपचार कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे हे आपल्याला आता बघावं लागेल तर याच्यामध्ये आपण उपचार घेताना बरीच लोकं काय करतात की गोळ्या भरपूर घेतात किंवा बरीच लोकं साबण भरपूर वापरतात क्रीम भरपूर वापरतात पण काही केलं ते बरं होत नाही म्हणजे बऱ्याच लोकांचा अनुभव असा आहे की फंगल इन्फेक्शन जे आहे ते औषधं खाऊन देखील कमी होत नाही म्हणजे औषधं खाल्ल्यापुरतं कमी येतं आणि परत काही दिवसानंतर वाढतं पण आयुर्वेदानुसार ज्यावेळेस आपण फंगल इन्फेक्शनचा किंवा गजकरणाचा विचार करतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय औषधं आपल्याला घरगुती वापरता येतील किंवा आयुर्वेदिक औषधंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिलं जर औषधं काय फंगल इन्फेक्शन अससाठी असेल तर ते म्हणजे गरम पाणी म्हणजे फंगस जे आहे किंवा जी बुरशी आहे म्हणजे एक परजीव आपल्या शरीरातली इम्युनिटी कमी झाल्यामुळं बाहेरचा जीव आपल्या शरीरावरती त्याची वाढ होत असते आणि ज्यावेळेस ही वाढ होते त्यावेळेस आपल्याला ते खाजवायला चालू होऊन जातं आंघोळ करताना जर कडक गरम पाणी जर समजा आपण त्याच्यावरती ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले त्या ठिकाणी ओतून जरी घासलं तरी फंगल इन्फेक्शन चांगल्या पद्धतीनं कमी येतं फंगल इन्फेक्शनच्या बाबतीत असं होतं की ओलसर कपड्यामुळं म्हणजे काय होतं की ओलसर कपडे घातल्यामुळं आपल्याला फंगल इन्फेक्शन होत असतं जर आपण बारकाईनं बघितलं की जी लोकं व्हाय पांढरे बनियान वापरत असतात तर त्यांच्या जर बनियानवरती काळे स्पॉट किंवा काळे डाग जर आले तर ते डाग आपण कितीही त्याच्यावरती साबण लावला डेटॉल वापरलं ला। किंवा अन्य कुठलीही जी रसायनं आहेत की ज्याच्यामुळं बॅक्टेरिया मरतात अशा गोष्टी जरी वापरल्या तरी ते डाग काळे कमी येत नाहीत दिवसेंदिवस दिवसेंदिवस ते वाढत जातात तर ते म्हणजे खरं म्हणजे फंगस असतं किंवा ती बुरशी असते आणि एक प्रकारे ती वाढत जात असते त्याच पद्धतीनं आपण काय करतो की ट्रीटमेंट घेताना आपण शरीराची ट्रीटमेंट घेतो कपड्यांची ट्रीटमेंट घेत नाही म्हणजे औषधं घेतल्यानंतर तुमचं फंगल तर कमी होत आहे पण ज्या वेळेस आपलं फंगल जसं शरीरावरती वाढत असतं तसं कपड्यावरती देखील वाढत असतं त्यामुळे ज्या लोकांना फंगल इन्फेक्शन झालं आहे त्यांनी सर्वात प्रथम आपली कपडे आणि आपले साबण आपले टॉवेल हे स्वतःपुरतेच मर्यादित वापरावेत नाहीतर घरातल्या अन्य सदस्यांनासुद्धा फंगल इन्फेक्शन होतं दुसरी गोष्ट स्वतःचे कपडे हे सगळे कपडे कडक उन्हामध्ये तर वाळवावीत अन्यथा सगळे कपडे हे इस्त्री करून वापरावेत म्हणजे तुमचा शर्ट असेल पॅन्ट असेल अगदी अंडरवेअर बनियन निकर ब्रा ह्यासुद्धा सु ही सगळी कपडे इनरवेअरसुद्धा आपले इस्त्री करून वापरावेत जेणेकरून काय होतं की शरीरावरचं जे फंगल इन्फेक्शन आहे ते तुमचं औषधाने कमी होतं पण कपड्यावरचं फंगल इन्फेक्शन हे उष्णतेनं किंवा इस्त्री केल्यानं कमी होणार आहे त्यामुळं ज्या लोकांना फंगल इन्फेक्शन आहे अशा लोकांनी सगळी कपडे सरसकट कपडे करूनच वापरावेत अगदी त्यांचा हात रुमाल देखील करून करूनच वापरावा एक गंधक रसायन नावाचं औषध आहे किंवा गंधक रसायन नावाची जी गोळी आहे ती जर आपण पोटातनं घेतली तर याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन कमी व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते शुद्ध गंधक पावडर नावाचं औषध बाजारात मिळतं ते जर आपण घेऊन आपल्या एरणतेलामध्ये किंवा कडू तेलामध्ये मिक्स करून ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी लावलं तर खूप चांगल्या पद्धतीने इन फंगल इन्फेक्शन कमी येतं आपल्या रस्त्याच्या कडेला मी मुद्दा माझ एक वनस्पती आणलेली आहे की या वनस्पतीचं नाव आहे टाकळा जी रस्त्याच्या कडेला आपल्याला कुठेही मिळून जाईल म्हणजे रस्त्याच्या कडेला हायवेच्या कडेला ही वनस्पती साधारणपणे वाढते भुईमुगाच्या पानासारखी पानं असतात आणि विशेष करून पिवळी फुलं असतात याला आणि याचा एक अतिशय वास येतो तर ही वनस्पती जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि त्याने आंघोळ केली तर खूप चांगल्या पद्धतीने फंगल इन्फेक्शन कमी येतं बऱ्याच वेळेला ह्याच्या पानांचा रस किंवा पानं चुरगळून त्याचा रस काढून ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन आले त्या ठिकाणी जर लावलं तर खूप चांगल्या पद्धतीने फंगल इन्फेक्शन कमी होऊन जाईल याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जसं मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं की आपली इम्युनिटी कमी झाल्यामुळं फंगल आपल्या फंगल शरीरामध्ये वाढत असते तर शरीरातली इम्युनिटी वाढण्यासाठी मल्टीविटॅमिन टॅबलेट असतील किंवा आयुर्वेदामध्ये च्यवनप्राश अवलेह असेल किंवा कुष्मांडवली असेल की ज्यामुळं आपली किंवा शतावरी कल्प वाजीगंधाकल्प आहेत की ज्याच्यामुळं आपली शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढते ह्या जर ही औषधं आपण पोटातून घेतली तर खूप चांगल्या पद्धतीने फंगल इन्फेक्शन कमी होऊन जाईल सोबतच आपण तज्ज्ञांचा सल्ला देखील घ्यावा ज्यावेळेस डोळ्यात फंगल इन्फेक्शन येतं आहे तर सुद्धा आपण तज्ञांच्या माध्यमातून जर आयुर्वेदिक औषधं घेतली तर खूप चांगल्या पद्धतीनं फंगल इन्फेक्शन कमी होऊन जाईल धन्यवाद